हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? तर मित्रांनो, गेलतो दवाखान्यात. दवाखान्यात गेलतो म्हणल्यानंतर, तर मित्रांनो गेलतो दवाखान्यात. घेऊन गेलतो म्हणल्यानंतर भाऊ बहिणींनो, कसं आहे माहित आहे का? आज रविवार आहे आणि रविवारमुळं काय झालं, डॉक्टरही नसत्यात. मग तिथं भाऊ बहिणींनो सिस्टरच असत्यात तेवढ्या. मग सिस्टर असत्यात म्हणल्यानंतर त्यांना फाईल लावली. पण त्या सिस्टर बी काय म्हणले की डॉक्टरला विचारल्याशिवाय आम्ही काय गोळ्या ही देऊ शकत नाही म्हणली. काढत की कारण की ती प्रेग्नेंट आहेत म्हणल्यानंतर आम्ही कुठले रिक्स घेऊ शकत नाही म्हणले. कारण की डॉक्टर उद्याच्याला आल्यानंतर जर ते म्हणले की गोळ्या द्या तर आम्ही गोळ्या देतो म्हणलं. कारण की भाऊ बहिणीनो विषय असा झाला आहे की काय तिला दुसरं तसल्या अंगावर फुटकुळ्या पण आलेल्या आहेत त्या घामुळ्यासारख्या. ते मग ते खाज खाज करतात. माझं म्हणणं कसं की इन्फेक्शन काहीतरी झालंय असंच असावं. इन्फेक्शनच असेल मित्रांनो, कारण की असं घामुळ्यासारखं ते आलेलं आहे. आणि कसं होतं, ते पित्त उसळल्यावर पण होतं ना. आणि तिचा हातपाय पण हे सुस्त्यात आहे, परत पोटात पण दुखतंय म्हणते. म्हणल्यानंतर म्हणलं पण माझ्या पण लक्षात नाही आज रविवार आहे ती. आणि काल पण बाजारलाही गेलो नव्हतो म्हणल्यानंतर काय डोक्यातच नाही राहून गेलं माझ्या. रविवार आहे ती, तसंच गेलतो दवाखान्यात. आलो दवाखान्यात ना, ते पण आबाळगच भरलंय बघा. सारखं आपलं चालू आहे चिरचिर चिरचिर, आता थोडीशी उघाडली या. आलो घरी नको ना आलो. लाईट पण आता गेलेली आहे मित्रांनो. पाऊस येत होता म्हणल्यानंतर लाईट पण गेले. तर हो, ती पण इथं झोपली आता चालू. ही झोपली इथं. आणि भाऊ बहिणीनो का तिचं बघूस तो काही मायरू पण आजारी पडले बघा. काल काय केलं तिनं, पावसात भिजत गेली. तुम्हाला सांगतो काल पावसात भिजली पोरांसंग. आणि आज तुम्हाला सांगतो नुसत्या उलट्यान जुलाब उलट्यान जुलाब करते. सुकलंय तोंडानी समजा बघा. आहे का तिला म्हणलं का नाही की खेळाय जाऊ नको आका, खेळाय जाऊ नको. तर जाते खेळायला. आणि तरी पण तुम्हाला सांगतो दुपारी आलतीच बघा. आमच्या इथले म्हणजे ते पूर आलती. तर ती काय करते, ती कपडे काढते ते मित्रांनो पाऊस आला की. आणि पावसात भिजायचं. आणि काल बी भिजून आली समधी ओलीगार कपडे, तसं डोक्यात केसात पाणी, तसं तुम्हाला सांगतो पुसतंय नेटका काय करताय तवा. आणि पडलं आजार. मी तरी तिला म्हणतोय तो पावसात भिजू नको, पावसात भिजू नको. कशाला लेकरांच्या नादी लागते या. हां, कारण की भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगतो आता एकात नाही वस्तवर एक लगेच आहे बघा माझ्या पुढं. असं माझं तर तुम्हाला सांगतो डोकं भरपूर असं येडच झाल्या म्हणून झालंय काय कमी. आता काय म्हणून बघायचं, माझा दवाखाना पण बघायचा. परतच्याला माझ्या दवाखान्यासाठी तर मी कुठं गेलतो, योगिता तायपाशी गेलतो. परतच्याला हिजा दवाखाना. आता हिजा एवढा मोठा तुम्हाला सांगतो, पाचव्यातली सोनोग्राफी ही करून आणली म्हणल्यानंतर ती एक मोठा खर्च. परतच्याला माझ्या ते दवाखान्याच्या मी गोळ्या परत आणल्या, ती वेगळा खर्च. पोरगी आजारी पडली. आता बाबा दवाखाना एक इतका जे मोठा माणसं लागलाय का नाही काय तुम्हाला सांगायचं. या दवाखान्याने आणलो बघा काय करू, काय डोकं चाला नाही मित्रांनो. काही एक तरी बघायचं आहे का. आता बघू विला पण दवाखान्यात न्यावी लागेल इंजेक्शन वगैरे काहीतरी मारावं लागेल तवा ते जागे होईल. नाहीतर बाबा असंच असतं बघा सारखं पुसमून. रातच्यापासून तिथं चालू आहे बघा ते. पण आज जरा ज्यादात कुसांबली आहे. तरी पण खेळायचं राहतंय का, जातय खेळायला. हा बाई भाऊ बहिणीनो सोनोग्राफी केलेली. हे कोणी आताची पाचव्या महिन्यात, आता सहावा महिना म्हणजे चालू होऊन दिसणार की असं धरतो मित्रांनो. हा असं असं धरल्यावर दिसण तुम्हाला बारीक बारीक लिहिलेलं आहे बघा. नाकण हिंजाम झाले ते समजे आहे का नाही. पाण्यात खेळायचं चांगलं असत, पाण्यात खेळायचं. तो काही कलरची सोनोग्राफी काढलेली आहे मित्रांनो. ह्यात तर काय आपल्याला एवढं काय इंग्लिश फिंग्लिश काय वाचा येत नाही, आपल्याला मराठीत एवढं वाचा येतं बघा मित्रांनो.
ही पण मित्रांनो कसं आहे, दुसऱ्या हॉस्पिटलमधनं सोनोग्राफी काढलेली आहे. कारण की कसं आहे माहीत आहे का, तिथं ती सोनोग्राफी होत नाही म्हणल्यानंतर ती दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काढली हो का, हे तर नाव वेगळं आहे हो का. ठोंबऱ्यांच्या इथं काढलेलं आहे ठोंबरे. आमच्या इथं मोठं हॉस्पिटल आहे, तिथं काढलेलं आहे बघा. आणि आपण ज्या हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा का, ही हॉस्पिटल आहे ती पण असंच आहे, मोठंच आहे ते पण हॉस्पिटल. बघून हे पण आता येऊन आता गोळ्या औषधं नाही म्हणल्यानंतर आता ती डॉक्टरांनी दिलेल्या तीच म्हणलं गोळ्या औषधं खा. आणि मायरूचं तर काय, आता तोंड सुकलंय तर मायरूला पण आता न्यावं लागत दवाखान्यात मित्रांनो. मग इंजेक्शन हे करायचं करायचं नाही इंजेक्शन. हा हो ताप आहे का, तापले भरपूर तापले. सांगितल्या ऐकायचं नसतं ग मायरू, पावसातच खेळायचं, टिपाडात उड्या मारायच्या, पाण्यात मोकळ्या खेळायचं. पाण्यात असल्या मित्रांनो दिवसात चांगला आहे का सांगा बरं, आभाळी येतंय हे होतंय ते होतंय आणि पाण्यातच सारखं खेळायचं बघा. मग काय म्हणून बघायचं आता सांगा तुम्ही. कुणाला हात पाय तरी पाय पसरायचं सर तर सारखं पारते प्रत्येक वेळेस सांगा बरं तुम्ही. आणि कोण हात पाय पसरून तरी देणार आहे, कोण देतं, नुसतं माणूस मजा बघत, चेष्टा करणार मस्करी करणार असं असतं. परत म्हणणार आईला सिरियसली मागितलं होतं का, खरं मागितलं होतं का, हे असं होतं मित्रांनो. पण जे जे त्याला ज्या ज्या त्याच्या घरचं माहीत असतं मित्रांनो कसं आहे, आपल्यापाशी असल्यानंतर आपण काही विचार करत नाही, पटकीनं जाऊन झटकेनं आपलं करून येणार असतं आपण. म्हणजे आपलं म्हणजे आपण दुसऱ्याची वाट बघत बसल्यानंतर ती कवा करतोय काम त्या आधारेवर माणूस असतं, हे असं असतं. तरी तुम्हाला सांगतो सकाळपासून आमच्या मागं आमचं हे याप, मी तर तुम्हाला सांगतो मी तर कुठं कुठं फिरलोय ते मलाच माहिती आहे. परत त्याला ती जाऊन आलो तो वरच्याने इकडं मायरूचं असं अजून. आणि तिला अजून गोळ्या औषध सुद्धा तिला खाऊ वाटत नाही बघा, इंजेक्शन घेऊ वाटत नाही. मग बरं तरी कसं व्हायचं सांगा तुम्ही. हा इंजेक्शन हे घेतलं तर बाबा बरं आहे, ती इंजेक्शन तिला दोघा जणांना धरावे लागतील, मग इंजेक्शन द्यावं लागतंय. त्यावेळेस इंजेक्शन मायरू पण घेते आणि इंजेक्शन म्हणलं की लई तोंड वाकडं होतं बघा तिचं. आताच कसं आहे वातावरण खराब आहे मित्रांनो, त्यामुळे मी तिला सांगतोय मम्मा म्हणला आजारी पडली, तू पण आपलं नको जाऊ कुठं काय करू. काय करायचं, एक एक नेस्तरता नेस्तरता नाकीनळा आलं मित्रांनो. आता हो का, ही ती एक नेट करस्तवर, ही एक नेट करस्तवर बघा दुसरं काहीतरी अजून खडा वाढणार बघा माझ्या पुढं. हे असं चालूच आहे, चक्र युवाजी गुतलो का नाही मित्रांनो मी असा, त्या चक्र युवातनं बाहेरच निघायचं कामच होय ना बघा माझं. मस्त मी करतोय प्रयत्न पण माझं तिथवर चालनाच पुढं जायना मी. कसं जायचं पुढं सांगा, किती जरी आपण जरी चालत जरी राहिलो पुढं म्हणलं तरी ते हाय पुढं येतंय. मग आपल्याला तरी वाटतंय का, मग आपण काय म्हणतोय याला जाऊ दे मुरू दे, हे आपलं करू आपलं दवाखाना. दवाखाना तर दवाखान्याने इतकं इंगलोय बघा मी दैव दवाखान्याने. तर माझं तर तुम्हाला सांगतो ते अजून फुलायला लागलेले आहेत बघा, ती ही नाईट फंगल इन्फेक्शन ती तर परत ती फुलायला लागलेलं आहे. तर त्याला एक गोळी का एक औषध राहिलं नाही माझ्या पैशी सुद्धा आता. तर तसंच मी सण करतोय कारण की जाऊ दे मरू दे आपल्यापाशी नाही, आपण कसं बी सण करू पण लेकर करल का सण, ती करल का सण, ते आता एका जेवाचे आहे का असं म्हणजे डोक्यात आपले विचार मित्रांनो चालत राहते. या आता पहिल्यांदा आपल्याला नव्हती कोणाला मागायची येत गरज, काय नव्हती गरज, कारण की होतं त्यावेळेस आपलं पटकीनं लगेच केली गाडी चालू की बसा की लगेच गेलो दवाखान्यात की आलो. पण आता कसं आहे आपल्यापाशी नाहीचं नवं झालं म्हणल्यानंतर त्याला टाइम बघावं लागतोय, ज्या वेळेस आपल्यापाशी येईल त्यावेळेस जावं लागतंय असं करावं लागतंय. तर बघू मित्रांनो
माझी पण आता बोबडी वळायला लागली, माझं पण तोंड सुकलंय. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये, घ्या तर सर्वांनी काळजी. आणि लेकरं बाळ तर घरात आजारी असल्या भाऊ बहिणी आपल्याला तरी अंगवड लागतं का? तर चला घेऊ पुढली काळजी पुढल्या व्हिडिओ मध्ये, घ्या. बाय बाय.